द नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो आम्ही या ठिकाणी रात्री काल मुक्काम केला आणि आता आम्ही पुन्हा शेवटची जी मुख्य टेकडी आहे ही जी समोर दिसत आहे ही अस्तंबर ऋषीची जी टेकडी आहे ही चढण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. साधारण 1400 ते 1450 मीटर असणारी ही टेकडी ही आता आम्ही पार करणार आहे आणि हा आश्रमशाळेचा परिसर त्या आश्रमशाळेच्या लोकांचा आम्ही धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी हा ही सगळी आश्रमशाळा या ठिकाणी आम्ही रात्रीचा मुक्काम केलेला आहे आणि आमचे मित्र सगळे जरा थोडेसे पुढे गेलेले आहेत पण आम्ही त्यांना पाठीमागने जाऊन आता कवर करणार आहे. मी आणि माझा मुलगा सुमेश जरा थोडंसं उशिरा उठला कारण कालचे संपूर्ण रात्र आम्ही प्रवास केल्यामुळं तो जरा थकलेला होता आणि आम्ही आता निघालेलो आहोत. हे बघा माझे पप्पा आता पळत आहेत कारण आता आम्ही सगळ्यांच्या मागं राहिलो आहे म्हणून आता आपल्याला सगळ्यांना कवर करायचं आहे त्यामुळे आता आपल्याला पटपट जायचं आहे. अरे भाई जल्दी का काम शैतान का होता है, इंसानों को धैर्य रखना चाहिए. हे बघा या ठिकाणी असे लोक गाणे वाजवत हे यात्री या यात्रेला येत असतात आणि आम्ही पण जात आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी ह्या रोडवरून पुढे जायचे आहे. इथून मागणं आम्ही आलो आहे या ठिकाणावर हे तुम्ही बोर्ड पाहू शकता. फाडली काली बेली असली आणि जमा नाकी गाव या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या टोकावर आपल्याला जायचं आहे. वेगळे वेगळे दुकाने या ठिकाणी लोक लावतात आणि अशी ही यात्रा भरते. या ठिकाणी असे लोक नाचत गाजत यात्रेला येत असतात. या ठिकाणी सोंगड्याचा कार्यक्रम ही लोक करत असतात आणि त्याला ते दिवाळी असं म्हणत असतात. तर ही पुढे झालेली आपण थोडा वेळ ते बघूया. या ठिकाणी आपण पाहिलं की जी माणसं आहेत त्या माणसांनी महिलांचा वेश धारण केला आहे आणि पुरुष महिला म्हणून अशा प्रकारची हे नाटक करत असतात. या नाटकाला या ठिकाणी रोडाली किंवा त्याचबरोबर आपण सोंगाडे पार्टी असं म्हणतात आणि हे जे पुरुष धारण करतात त्यांना सोंगाड्या असं म्हटलं जातं. यात्रा संपल्यानंतर आता आम्हाला चालत जायचं आहे. इथून साधारण 1-4 किलोमीटर चालत गेल्यावर भीमकुंड लागते आणि भीमकुंडला पुढं त्या ठिकाणी आपल्याला स्तंभाची जी टेकडी आहे ती चालायला सुरुवात होते. अशा पद्धतीने इथून खालून आम्ही सुरुवात करणार आणि ही जी सरळ जो भाग दिसतो आहे तो वरपर्यंत आम्ही जाणार आहोत. तर आता या ठिकाणी तुम्ही झरे वाहत असताना पाहू शकता. तर मित्रांनो आता आपण पायथ्याजवळ पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पुढे भीमकुंड ते पाहणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघता हे भीमकुंड आहे. हे भीमकुंड असे आहे ना म्हणतात आणि याचा उगम इथूनच झालेला आहे. अश्वत्थामाच्या माग ज्या वेळेला भीम लागलेला होता त्याला मारण्यासाठी त्यावेळेला द्रोणाचार्यचा मुलगा अश्वत्थामा
तो या ठिकाणी इथून ते वर आपण ज्या ठिकाणी जातोय त्या स्थानकावर गेला आणि विमाने इथे आल्यानंतर तो थकलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी गदा मारून या ठिकाणी त्या कुंडीतून पाणी नदीचा उगम केला आहे आणि याला भीमकुंड असं म्हटलं जातं आणि या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर सर्व थकवा जातो असं म्हटलं जातं आणि म्हणून भीमकुंडामध्ये सगळे लोक या ठिकाणी आंघोळ करत असतात. या ठिकाणावर आपल्याला हे नदी क्रॉस करून पुढे जायचं आहे. माझे पप्पा गेलेले आहेत. रस्त्यावर आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. आणि आता या ठिकाणावरून आपल्याला खरं चढायची सुरुवात होती आणि अस्तंभा या टेकडीच्या पायथ्यावर आता आम्ही चढत आहोत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. अस्तंभाच्या टेकडी चढताना आता मला या ठिकाणी माझे मित्र भेटलेले आहेत. विलास मगरे हे माझे महाविद्यालयामध्ये माझे मित्र होते आणि अतुल कर्णकार हे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. आम्ही शाळेत एकत्रच होतो आणि ते आता जाऊन आलाय का चाललाय जातो. हां हे सुद्धा आता जात आहेत. ते आपल्याला परत वर भेटतील. आणि आता आमचे काही मित्र आम्ही ज्यांच्याबरोबर आलो सगळे डॉक्टर मित्र वर गेले आहेत त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहोत. चलो तर या ठिकाणी आता आम्ही थोडं ह्या डोंगराच्या वरती आलं आहे हे बघा. आणि मागे माझे पप्पा आहे. काम कर. या ठिकाणी आम्ही तमाईचे घर वाहूला सापडवलेलं आहे. ते थांबलेले आहेत आणि बाकीचे आता वर आहेत त्यांना पण सापडवायचं आहे. ही समोर दिसणारी ही टेकडी ही शिखरची टेकडी आहे आणि अस्तंभ ऋषी टेकडीला आता आम्ही वर आता जाणार आहेत. चल भाऊ त्यातले पकडलेस मी जरा. मैं बहुत थक गया हूँ. मेरा ये शरीर बहुत थक गया है. मेरा मुर्गा सुमेश या ठिकाणी जरा खडा चढ लागलेला आहे आणि ही जी कॅक्टसची झाड आहे त्यांना साबरी असं म्हणतात आणि म्हणून याला साबर बारी असं म्हणतात. तुमचं सुमेश थोडासा थकलेला आहे परंतु त्याला मी नेणार आहे फास्ट. चला जरा हा खडा चढ आहे दगडातन एक पॅच आहे. अच्छा हमको सिखा रिया है. अस्तंभ ऋषी महाराज की जय म्हणत या ठिकाणी ह्या टेकडी पार करत असतात. आणि अशा प्रकारे श्री दादा आणि मणी दादा हे आमचे सहकारी पुढे आलेले होते आणि आता त्यांना आम्ही पकडलेलं आहे. त्यांच्या बरोबर आता आम्ही वर जाणार. या ठिकाणी आता तुम्ही असे भाविकांची गर्दी पाहू शकता. या ठिकाणी आता मी थकलेलो आहे. ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. या ठिकाणी तुम्ही गर्दीची मोठी रांग पाहू शकता. या ठिकाणी आम्ही सगळे थांबलेलो आहोत आणि आता रिस्की आहे असं रिस्की वाटत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता
मोठी अशी गर्दी आहे आणि ती दोन टेकडी तिथे पाहत आहे. ते मामा आणि भाका अशी टेकडी आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता खूपच गर्दी झालेली आहे आणि बाजूला असणारी दरी आणि तरी सुद्धा आता बघा हा माझा मुलगा अतिशय दरीच्या ठिकाणी थांबलेला आहे. आणि हे खूप रिस्की आहे परंतु या ठिकाणी हजारो भाविक येतात आणि अस्तंभ ऋषी महाराजांची श्रद्धा येत असतात. परंतु असं करणं सुद्धा हे चांगलं नाही, चुकीचं आहे. आणि इथून आपण पाहू शकता ही काही लोक या इथून चढत आहेत आणि शेजारी ही दरी आहे आणि अतिशय रिस्की काम या ठिकाणी करत आहेत. वर इथं जायचं आहे. आप कहां थे ज्ञानी बाबा? मी तारीफ करतो. हे आमचे मित्र डॉक्टर श्री शिंदे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. ठिकाणी कोसळलेला आहे. वॉच आउट, वॉच आउट. तिकडं कोणीच नसल्यामुळं त्या ठिकाणी धोका हा टळलेला आहे आणि अशा पद्धतीची रिस्क ही असते. आणि भाविकांनी या ठिकाणी आपली काळजी स्वतःची घ्यावी आणि वर जावं. साबास म्हणी दादा, लागला ना तुम्हाला दगड? जास्त नाही लागलं काय? हे आमचे मुनीदादा यांना या ठिकाणी दगड लागल्यापासून ते वाचलेले आहेत. हा मग हॅलो गाईस. हॅलो 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 बाय गाईस. सातपुडा पर्वतातील हा सर्वात उंच शिखर आणि शिखरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी माझे पप्पा सगळ्यांसाठी रस्ता काढत आहे आणि ते मामा आणि भासा असे दोन डोंगर. या ठिकाणी आम्ही नवीन थोडासा रस्ता तयार करून इथून वर आलेलो आहोत. समोर रॉक पेज आहे आणि हा रॉक पेज चढून आम्ही आता वर जाणार आहे. और गाइस, ये हमारे खतरनाक ट्रेकर जिनको लगता है कि ये आसान है और पटापट आ जाते हैं. हा समोर असलेला रॉक पेज आम्ही पार करून आलेलो आहे आणि आता हा शेवट आम्ही पोचून गेलेलो आहोत. आमचे किशोर जाऊ रे, चला मित्र. तुला काय, तू जाऊन आला म्हणजे काय? सर नाही रे, गुच्ची पट रे तू. इकडे इकडे बघ, इकडे बघ, शूटिंग चालू आहे. अरे वा, आमचे मित्र किशोर जावरे हे दरवर्षी आम्हाला असेच भेटत असतात, आमच्या बरोबर येत नाही आणि पुढच्या वर्षी यांना हाणण्यात येणार आहे आमच्या बरोबर नाही आले तर. या ठिकाणी वर असणारी हे जो झेंडा दिसतोय आणि राईटचा खांब आहे, या ठिकाणी अस्तंभ ऋषीचं स्थान आहे आणि तिथून आता आम्ही दर्शन घेऊन आता आम्ही परत निघालेलो आहोत. हे आमचे टीमचे सगळे मेंबर यांनी यशस्वीरित्या सगळ्यांनी सबमिट केलेलं आहे आज आणि हे सगळे आनंदाने. हे बघा, हे आमचे मित्र आम्हाला खाली भेटलेले, मगरे सर आम्हाला परत वर पण भेटलेत. तू दादा कुठे गेला? खाली बसला. चलो सुमेश. तर या ठिकाणी मित्रांनो, आम्ही तुम्हाला अस्तमारोहीचं देवस्थान जास्त गर्दी असल्यामुळे दाखवू शकलो नाही,
त्याबद्दल सॉरी। चला आता आपण परत मार्गस्थ झालेलो आहोत। आम्ही या ठिकाणी टाकलेला कचरा आहे आम्ही सोबत घेऊन निघालेलो आहोत आणि आमचं सगळ्यांना म्हणणं आहे की आपण जो कचरा आणतो प्लास्टिकचा तो आपापल्या घरी न्यावा जेणेकरून त्या ठिकाणी अस्वच्छता होणार नाही आणि पर्यावरणाचं रक्षण होईल। मित्रांनो आता आपण परत खाली उतरत आहे। आता मी लवकर पटापटा जाणार आहे। मित्रांनो गाइस मैंने कहा था। अरे भाई जल्दी का काम शैतान का होता है। इंसानों को धैर्य रखना चाहिए। बेटा टाइम कितने डाला कैसे चल बच्चे ते आमच्या गल्लीतले मित्र या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत आणि ते आता वर निघालेले आहेत। आता या ठिकाणी आपण निम्मं खाली उतरलेलो आहोत आणि अजून थोडं बाकी आहे। या ठिकाणी आम्ही आता परत खाली उतरलेलो आहोत आणि आता भीमकुंडाजवळ परत पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी आता आम्ही खाली आलेलो आहोत। परत टेकडी चढून खाली आलो आणि आता परत जे ठिकाणी मुक्काम केला तिथं जाणार आणि तिथं आमच्या गाड्या येतील। मग आता आम्ही घरी जाणार आणि मग घरी गेल्यावर सुमेश झोपणार। हा दिसला काय झालं टाळून घेऊन जाईल नेहमी शोधत होतो तुम्ही कुठं गेला कुठं गेला भाऊ म्हणलं अतुलला भेटला ना तू। हा अतुल भेटला ना मला जोड भेटला ते चायना गेटचा भगोडा आहे तो तर या ठिकाणी आता आम्ही जेवण केलं आम्ही जाऊन परत आलो। समोर दिसत असलेली टेकडी ही आज आम्ही जाऊन परत आलेलो आहे आणि आमचे जग्गू दादा या ठिकाणी गाडीत बसून घरी जायच्या तयारीत आहे। येथील ही राणी काजल आश्रमशाळेमध्ये आमची मुक्कामाची व्यवस्था येथील मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाने करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। थँक्यू सर। धन्यवाद धन्यवाद सर। थँक्यू। पुन्हा एकदा सर तुमचं धन्यवाद। पुन्हा आपण भेटूया परत पुढच्या वर्षी या ठिकाणी आता आम्ही गाडीत बसून परत निघालेलो आहे आणि हे आमचे गणित दादा शिखरच्या टेकडीवर आले नाही त्यामुळे आता त्यांना थोड्या वेळानंतर पेनल्टी देणार आहेत। नाही रे भाऊ
जे खरं आहे ते ना आम्ही कुठं नाही बोलत, आमच्या ब्लॉग मध्ये कुठं नाही येत पुढच्या वर्षी. हे बघ तू आता वचन द्यायचं पुढच्या वर्षी मी परत येणार म्हणून. आणि पुढं श्रीदादा आहे. आम्ही या ठिकाणी एका नदीच्या मध्ये थांबलो आहोत. हे बघा, उदय नदी, उदय नदी, हे उदय नदी असं याचं नाव आहे. हॅलो, हाऊ आर यू? आय एम अंडर द वॉटर, प्लीज हेल्प मी, हिअर टू मच रेनिंग. आणि हे इथं गंमत वगैरे आहेत सगळे. अरे समेश आजा, आमचा सुमेश या ठिकाणी पोहायला आलेला आहे. त्याला पोहायला येतंय उभय आम्ही. डूब राहून चला आता व्हिडिओ एंड कर. व्हिडिओ एंड करत आहे या ठिकाणी. या ठिकाणी आता आम्ही व्हिडिओ बंद करत आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला बाय बाय.